केंद्र सरकारच्या फेम दोन या योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ वातानुकूलित ऑटो ट्रान्समिशन युक्त एकशे पन्नास ई बसेस भाडे तत्वावर घेत आहे खासदार गिरीश बापट यांनी आज ही माहिती दिली पुण्यातल्या स्वारगेट इथं महामंडळानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यापैकी पंच्याहत्तर बसेस पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आणि उर्वरित पंच्याहत्तर बसेस पुढच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनेअंतर्गत या महामंडळानं सहाशे इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल केला होता यापैकी तीनशे बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत सामान्य नागरिकांना परवडणारी ही ई बस असणार असून या ई बसेसमुळे शहरातली प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल तसंच महामंडळ अधिक सक्षम होईल असंही बापट यावेळी म्हणाले